बाळेवेस परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेला पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि या आगीमध्ये शाखेचं किरकोळ नुकसान झालंय. बाळेवेस येथील स्टेट बँक दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयाच्या आत आग लागल्यानं बँकेतील विविध महत्वाची कागदपत्र, संगणक, फर्निचर आदी या आगीमध्ये जळून खाक झालंय. ही आग पहाटे पहाटे लागल्यानं तेथील सुरक्षा रक्षक यांनी तात्काळ अग्निशामक दलाला संपर्क साधला व लगेच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा फवारा करत ही आग आटोक्यात आणण्यात आली. एकंदरीतच हे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलीय. कोणी मुद्दामून ही आग लावलेली नाही याचा तपास सध्या पोलीस करत आहेत, पण बँकेतील अधिकारी यांनी प्रसार माध्यमांना घडलेल्या घटनेचे चित्रीकरण करण्यास मनाई केली आहे. परंतु बँकेतील अधिकारी हे का करत आहेत अशी चर्चा सध्या सोलापुरात रंगली आहे.